आपल्या मेळाव्यासाठी प्रभाताई खोबरे जे आपल्या भावी आमदार आहेत आणि विधानसभेच्या मी सांगतो तुम्हाला खात्री 100% उमेदवार आहे. मी सांगतो म्हणजे तुम्ही समजून जा. आपल्याला अशी हवेत मिळवून राहत नाही. मध्ये भद्रताई सांगताय चांगला कर्तव्यपक्ष आमदार राहणार आहे. जर निसर्गाची इच्छा असत तर आम्ही पण त्याच्यासोबत राहू. तर देखील मिळालं असतं भविष्याने सचिन धानेने आमची सुपास केली. सगळ्यांनी शिर्डी शहरच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण मध्ये पण आतापासून आपल्या परीक्षेची बांधणी करायची आणि चांगल्या भद्रताई सारख्या चांगल्या विचारधारेच्या चांगल्या काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला संधी देण्यासाठी आतापासून आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू. नियोजनबद्ध प्लॅनिंग करू. एक तो पूर्ण मतदारसंघ आहे एवढ्या गावांचा तो बांधायचा काम प्रत्येक ठिकाणी ताई येतील सांगतील असं काही नाही. तुम्ही स्वतः भोगले ताई तुम्हीच भोगले ताई असं समजून तुम्ही कामाला लागेल. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने शिर्डी येथे आदिवासी नेते लकी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी जनसंवाद बैठक पार पडली आहे. या बैठकीस कृषीभूषण प्रभाताई घोगरे, काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले, बाबासाहेब बर्डे, राजू बर्डे, बाबासाहेब राजपूत, संतोष पवार, भास्कर माळी, सुनील अलोट, दीपक पवार, अंकुश पवार, सुभाष साक, पंकज सोनवणे, विजय मोरे, अनिल बर्डे, सुभाष बोरसे, राजेंद्र बर्डे, विजय पवार, संदीप बर्डे, रामदास राजपूत, मोहन निकम, गणेश जाधव आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या बैठकीसाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने मी जनसंवाद बैठक घेणार आहे. तुम्ही म्हटलं कोणीही असं चांगलं असतो माझ्या डोक्याला. म्हटलं कशी ती बैठक आहे काय आपण चाललंय तुमचं नाव बदल बैठक होईल पण अपेक्षेपेक्षा जास्त तरुण या ठिकाणी आले आणि आजच्या बैठकीला तुम्ही खरोखर भेट दिला. मी तुमचं मनापासून आभार मानतो. कारण योग्य दिशा दाखवून तरुणांना वाटचाल करायला आवडायची असेल तर तो नेता तुमच्या निस्वार्थ भावनेने काम करत असला पाहिजे आणि ते काम तुम्ही करत आहात. मी नुसतं तुमचं एका तुमच्या तोंडावर होईल परंतु नाशिकला पण ज्यावेळेला नाशिक विभागाची काँग्रेसची राज्य स्तरावरची बैठक झाली आणि त्या बैठकीत मी होतो. त्या बैठकीत मी सगळं पाहिलेलं आहे सगळं. मी तुम्हाला फक्त इतकं विश्वासाने सांगू शकतो लकी जाधव हे नाव उद्याच्या भविष्यातील आदिवासी समाजाला दिशा देणारं नाव आहे. उद्या आदिवासी समाज आज ज्या पद्धतीने विखुरला गेलेला आहे, भरकटत चाललेला आहे, निवडणुकीच्या तोंडावर फोडला जातो, तोडला जातो आणि मग त्याची विल्हेवाट लागली जाते, हा जो प्रकार होत आहे तो या पुढील काळामध्ये होणार नाही. कारण लकी भाऊ जाधव सारखं लोकांना तुम्हाला मानलेलं आहे. मी सातत्याने त्यांच्या प्रत्येक फेसबुकच्या पोस्ट असतील किंवा त्यांची माहिती घेत असतो. तर काही आमच्या संपत तुमचा त्र्यंबकेश्वर होता शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तर तो ना संपतचा माझा मित्र आहे. मग तुम्हाला ती माहिती आहे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या मेळाव्यासाठी प्रभाताई खोबरे जे आपल्या भावी आमदार आहेत आणि विधानसभेच्या मी सांगतो तुम्हाला खात्री 100% उमेदवार आहे. मी सांगतो म्हणजे तुम्ही समजून जा. आपल्याला अशी हवेत मिळवून राहणं राहत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगात तर सगळे उपस्थित राहिल्यामुळे मी सर्वप्रथम क्रांतिकारी जनता आहे बिरसा मुंडा त्याचबरोबर बीर एकलव्य राघोजी भांगरे आणि ज्ञानेश्वर मागाशी उल्लेख केला राघोजी नाही भांगोजी नाही आणि मी आणखी एक म्हणजे जर आदिवासी नेतृत्वाचा आदिवासी महापुरुषांचा उल्लेख जर करायचा ठरला तर चार पाने भरतील एवढे आदिवासी नायक आदिवासी महापुरुष आहेत. आमच्या दर विभागाला काळू दिन होते. ऐकलं का तुम्ही कधी काळू दिन? काही त्यांचा 5.5 किलोमीटरचा भय होत. इंग्रज त्यांना जर मालकीच्या मंदिराकडे घेणार नाही तर 5 वेळा फाटवले पाहिजे. आम्हाला
माहितीच नाही आमच्या महापुरुषांचं योगदान आमच्यासाठी काय आहे हेच आम्हाला माहिती नाही. मग आम्ही फक्त काय करतो, कुणी एखादा छोटा दिला तो छोटा मिरवायचा, कुणी पैसे दिले तर ते पैसे घ्यायचे, त्यांच्या पैशाने आपले फोटो छापायचे, दोन दिवसापुरता कॅमेरा लावायचा, निवडणुकीचे दिवस नक्की मिळते काढून घेतात जे पण कोणी नेते असतील. निवडणूक संपल्यानंतर ते आपल्याला विचारत नाही. मी सातत्याने इथं बिजू आहे, इथं राहुल नाही आज मला वाटतं, राजू आहे, बरेच आदिवासी समाजातले त्याच्यामुळे आपल्याला बुद्धिमान नाही का, सातत्याने या पोरांना सारखं घेऊन बसत असतो, त्याला सांगत असतो डॉक्टर की तुमचे स्वतःचे प्रश्न इतके आहे, तुम्ही मोठ्या नेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या बाजूला का बरतायत, तुम्ही ते तुमच्याकडे आलेले आहेत ना, ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही आलेले, त्यांना त्यांचं राजकारण तात्पुरतं जे तुमच्यावर अवलंबून आहे ते त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तुमच्याकडे आलेले असतात. तुम्ही त्याच्या मागे पूर्ण नका, तुमच्या समाजाचे इतके प्रश्न आहेत. समजा आता रेखीभाऊ मी सांगितलं की तुमचे रेशनचे विषय असतील, तुमच्या शिक्षण कार्डचे विषय असतील, तुमच्या आदिवासी विकास समितीतून समजा शेती माता योजना असेल, आंबोल्याची योजना असेल, राजूरची योजना असेल, त्याच्यातून जर काही अडचण येत असेल तर त्याच्यासाठी ते सक्षम आहे. आणि आपल्या आपल्या एरियामध्ये जे काही कामं करायची समजा तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या लेवलाचे कामं करा. परंतु काही गोष्टी अशा आहेत, जोपर्यंत तुम्ही ते संघटित होणार नाही, जोपर्यंत तुमची ताकद तुमच्या नेत्याला भेटणार नाही आणि तुम्ही एकजूट आहात, हा मेसेज सत्ताधाऱ्यांना मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे. मी सांगतो तुम्हाला आम्ही तो सांगतो, अगदी उद्या काँग्रेसची जरी आता सत्ता 100% येणार आहे, परंतु काँग्रेसची जरी सत्ता आली तरी तुम्ही सगळ्यांनी एकजूट असलं पाहिजे, कारण तुमचा एक आवाज जेव्हा निघेल तेव्हा कुणीही सत्तेत बसले असेल तर तुमच्या त्या आवाजाकडे त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी एकत्रित झालं पाहिजे, नाहीतर वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जसं रचित भाऊ ते पण सांगितलं मला अशी की प्रत्येक गल्लीत प्रत्येक फिराटीत वेगळी संघटना आहे. विजू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही वेगळ्या संघटना करून तुमची ताकद क्षीण करू नका. तुमच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज नाहीये. तुम्हाला सातत्याने प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुणी कुणी सांगत असत आदिवासी म्हणजे मूळ निवासी, मूळ निवासी म्हणजे या भारताचा मूळ मालक. मूळ मालक आपण जेव्हा म्हणतो, मूळ निवासी जेव्हा म्हणतो, आदिवासी म्हणतो, आदिवासी म्हणजे आदिनायक, मूळ निवासी म्हणजे मूळ मालक. पण भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं आणि देशातलं सरकार मूळ निवासी नाही म्हणतो, वनवासी म्हणतो. तुम्हाला काय याचं कारण आहे वनवासी म्हणण्याचं? वनवासी ते याच्यासाठी म्हणतात की तुम्ही फक्त वनापुरते मला देत आहात, पण राहुल गांधी म्हणतात हे वनवासी नाही, हे मूळ निवासी आहे. आज भारत जोडो यात्रेच्या वेळेस लकीभाऊ 14 दिवस महाराष्ट्रात पूर्ण जोधपूर पासून ते मध्य प्रदेश पर्यंत त्या बॉर्डर पर्यंत आम्ही मी सोडत होतो भारत जोडोला. प्रत्येक म्हणजे नंदुरबारला स्वतंत्र आदिवासींची एक त्यांनी परिषद घेतली होती नंदुरबारला. मी त्या प्रत्येक भाषणामध्ये राहुल गांधीजी आदरणीय आमचे खासदार आज देशाचे ते विरोधी पक्षनेते आहेत केंद्र, ते प्रत्येक भाषणात आदिवासींचं नामोल्लेख झाल्याशिवाय पुढे जात होते. म्हणजे इतका सन्मान फक्त आणि फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते फक्त देऊ शकतात. ज्ञानेश्वरनी मनाशी फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती दिली, ज्ञानेश्वरनी काही गुण दाखवलेला त्या खंडात नक्की होत्या त्याच्या अगदी बरोबर आहे, कारण तो जवळजवळ 20 वर्षापूर्वीपासून माझ्यासोबत त्याने संभाजी नगरमध्ये काम केलेलं आहे. त्याची तळतळ त्याची मनातली जी खंत होती तो ती बोलून दाखवलेला, कारण त्याला माहिती आहे आता तुमची त्याची नव्याने भेट झाली किंवा तुम्ही नव्याने नेतृत्व करत आहात निर्धार त्याचा अंदाज नाही, परंतु त्याचं एक धोरण अगदी रास्त आहे की समाजाच्या नावाखाली जे नेते तयार झाले त्यांनी फक्त घरांचं हृदय दिलं, त्याच्या बदल्यात त्यांना काही दिलं नाही. ही ज्ञानेश्वरची खंत बरोबर होती. तुम्ही निवडणुकांच्या तोंडावर आता आपल्याला बऱ्याच वेळा राजकीय बोलायचं होतं, मी पण या ठिकाणी काँग्रेस म्हणून बोलणार नव्हतो, परंतु ज्ञानेश्वरनी पण विषय काढला की भरत साहेबांना असं सांगा, भरत साहेबांना ते सांगा. मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगतो, कोणत्याही समाजाला समाजातल्या शेवटच्या घटकाला देण्याची दानत फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरात साहेबांमध्ये आहे. मी तुम्हाला माझी तर तुम्हाला विनंती आहे, जसं तुम्हाला ते खोटं म्हणून तुमचं मत घेणार आहे ना, आणि मत घेताना तुम्हाला काहीतरी देणार आहे खोटं म्हणून, माझी तर तुम्हाला विनंती त्याची तिथे घेऊन टाका. आणि जसं ते तुमच्याशी खोटं बोलताय घेताना तसं तुम्ही पण मत घेताना त्यांच्याशी खोटं वागा, काय घ्यायचं ते घ्या आणि मत आपलं काँग्रेसला द्यायचं.
कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण ते सरळ सरळ खोट, ते देवाचे शब्द खोटे घातात. मनुष्य आपल्याला शपथ जर घातली तर आपण किती प्रामाणिकपणे थांबतो म्हणे पार म्हणजे या बंदिने मांडव तलवार टिपलेला नाही, शपथ घातलेली लक्ष्मीची शपथ आपल्या दृष्टीने ती लक्ष्मी, आणि ते त्या पैशाची इतका उद्माद करतात आपल्या जीवन कमावण्याच्या पैशाचा प्रचंड उद्माद, ते आपल्याला लक्षात येत नाही. शब्द फक्त गोड गरीब आणला, आणा बाबा फक्त गोड गरीब आणला, बंधनं फक्त गोड गरीब आणला, आणि त्यांनी मात्र कसा पण लंगामाज करायचा, त्यांनी कसंही नाचायचं, त्यांनी कसं पण रात्रीतून पक्ष बांधला, रात्रीतून भूमिका बांधला, त्याचं त्यांना काही सोय सुटत नसतं. या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईनं विचार केला पाहिजे. माझ्याशी पण मी सांगतो की पुढे तुम्ही जर झेंडा घेतला, आपण लगेच जाणवायच्या नकुराच्या खालीदार तुम्ही झेंडा त्यांचा हातात घेतला तर त्या झेंड्याला तांडा सुद्धा लगेच ठेवण्यात असला पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आपण काय करतो आपली भूमिका आता इथं बसलं तुम्ही त्याचे विचार ऐकले, त्याचे विचार ऐकल्यानंतर तुम्ही प्रभावित झाला असाल, परंतु इथून गेल्यानंतर जर तुम्हाला अजून कोणी कानात ताल बोलायला लागला की तुमचे लगेच त्याच्यामध्ये तुमची शिथिलता होते, ती व्हायला नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही त्या पद्धतीनं म्हणजे जर ते बलिदान देण्यासाठी तयार आहे, समाजासाठी जीव द्यायला तयार आहे, आणि तुम्ही आपलं जर फक्त इथं बसून निघून जायचं, इथं त्यांचं दोन शब्द ऐकले करमणूक झाल्यासारखं मनोरंजन झाल्यासारखं असं जर मागले तर याच्यासारखं मी तर म्हणतो दुर्दैव कोणतंही असणार नाही, कोणतंच दुर्दैव असणार नाही. समस्या मी तुम्हाला सांगतो, जशी जशी लोकसंख्या वाढत आहे ना तशा तशा समस्या वाढत आहेत. रस्ते काय एका दिवसात होणारा किंवा संपणारा प्रश्न नाही, ते सातत्याने तयार होत असतात, पण आदिवासी समाजाचे प्रश्न असतील किंवा अनेक छोटे छोटे जे समूह आहेत त्या सगळ्यांच्या समस्या सारख्याच आहे, फक्त प्रश्न इतका आहे या समस्या सोडवण्यासाठी एकजूट होणं हा त्यामागचा एकमेव त्यावरचा एकमेव पर्याय आहे. माझी आजच्या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की सगळं तुम्हाला जर मार्गी लावायचं असेल, आजच्या जनसंवाद बैठकीतून तुम्हाला जर काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही तुमची एकजूट तुमची वजन या ठिकाणी सगळ्यांना दाखवली पाहिजे. गणेश बरोबर का? त्याचं आणि त्याचं फलित तुम्हाला भविष्यकाळात नक्की दिसेल. मी आजच्या निमित्ताने या जनसंवाद बैठकीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, आणि या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं आयोजन संतोष पवार, राजू बर्डे, त्याचबरोबर विजू पंत यांच्या सोबत होता, आमचे मित्र आल्हारजी, म्हणजे सगळ्यांनी पिलू राजपूत सगळ्यांनी म्हणून नामवलं कोणाचं राहिलं असेल. कारण काय होतं, आपला म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम आहे, नाव घेतल्याला लगेच दुरुसायचं लगे पूर रुसायला व्याख्या आहे हे जर कोणाला असं अंडरग्राउंड पण त्या माहिती का रुसायचं फुगायचं स्वाभिमानात अंडरग्राउंड तुमच्या भारतीय आदिवासी परिषदेच्या अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने श्री शिर्डीच्या साई भूमीत आज आपले नेते श्री लक्ष्मण जाधव यांना तुम्ही त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण सर्वजण इथे आलेलो आहात, तसेच सचिन भाऊही आलेले आहेत, आणि मलाही आपण आमंत्रित केलं याबद्दल प्रथम तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपला हा म्हणजे जनसंवाद बैठक कशासाठी घेण्यात आली तर तुम्ही आज सर्व मानवांनी संघटित झालं पाहिजे, तुमचा उत्कर्ष कसा झाला पाहिजे असं लगी भाऊंना वाटतं. परंतु मी थोडं माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते, तसं तुम्हाला वाटून नका की माझं माय कोल्हा परिसर लोणी सासर असल्यामुळं माझ्या तुमच्यासारख्याशी जवळचा संबंध आलेला आहे. माझे अनेक स्नेही आहेत ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय करताना, शक्यतो महिला भगिनींचा आदिवासी महिला भगिनींचा व बंधूंचा नेहमी संपर्क येतो. मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आदिवासी कडे पाहण्याचा दृष्टिकोन मग ते राजनीतीतज्ञ असो सामाजिक असो, परंतु तो स्तर उंचावला पाहिजे. तुमच्याकडे बघताना तुम्हीही त्यांच्या बरोबरीचे माणसं आहात, तुम्हालाही सर्वांपर्यंतची सामाजिक राजकीय वाटचाल जी केली कारण मी शिक्षित होते म्हणून केली, प्रथम तर ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट संघटित झालं पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना आता बघा किती अनुभव, आता छोट्या छोट्या शाळेत गोष्टी शिकवतात, एक कार्य असेल तर ती पटकन मोडते, पण कार्याचा तुरडा असेल तर ते मोडत नाही. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा संघटित झालं पाहिजे शिक्षणाबरोबर, आणि संघटित होणं गरजेचं असतं.
संघटित होण्याबरोबर आपण कुठला व्यवसाय करतो हेही खूप महत्वाचं आहे. कुटुंबासाठी आपण काय काम करतो, मुलं शिक्षित असते तर वडील धाऱ्यांनी आजोबा आजी यांनी पूर्वापार चालत आलेले काही व्यवसाय बंद करून मुलांना भले नोकरी नाही मिळाली तरी चालत, पण म्हणजे व्यवसाय दुकान म्हणा किंवा कुठे चांगली मजुरी म्हणा हे दिलं पाहिजे. संगत कशी आहे याला पण जीवनात फार मोठे महत्व आहे. आज आपल्याला सर्वांना सांगितलं नेत्यांनी क्रांतीने मुंडा एकलव्य हे काय कुणाच्या नेत्याच्या किंवा कोणाच्या हुजरगिरीमुळे मोठे झालेले नाही. तो काळ तर खूप ग्रामीण आणि खूप जुना होता. आजही महाभारतामध्ये एकलव्यांचं नाव आदराने घेतलं जातं. का घेतलं जातं? कारण ज्या वेळेस ते शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे आले 100 गौरव आणि 5 पांडव इतके मोठे असतानाही धनुर्विद्येमध्ये एकलव्यांनी त्यांना मागे टाकलं आणि त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांनी अंगठा दिला. आज जर आपल्या समाजातले थोडं शिकायला गेले आणि एखादा शिक्षक काही बोलला हे तुम्ही घेता नसतील गेलं ते खाड्यात माझा अंगठा मागत होता धनुर्विद्या गेली लगेच ते म्हणून येतात. परंतु त्यांनी त्याग आणि त्यांचं लक्ष धनुर्विद्यावर केंद्रित केलं म्हणजे लक्ष खूप महत्वाचं आहे. म्हणून आजही इतिहासात त्यांचं नाव मानाने सन्मानाने आदराने घेतलं जातं. ते कुठल्या कुळाच्यातले म्हणून घेतलं जात नाही. त्यांच्यापेक्षा पांडव कौरव श्रेष्ठ होते पण एकलव्याचं नाव आजही महाभारतात आदराने का घेतलं जातं तर त्यांची धनुर्विद्या त्यांचं लक्ष त्यांचं कर्तव्य ते तुमच्यात वंशज होते म्हणून आपल्या शब्दाला कमी त्यांचं कधीच नसतं. बिरसा मुंडांनी क्रांतिकारी चळवळ केली ते म्हटले का आम्हाला नेत्याचा आदेश होतो आणि मी नेत्यासाठी बोलतो त्यांचं स्वतःच व्यक्तिमत्व होत. तसं आदिवासी समाजाने स्वतःच व्यक्तिमत्व तयार करा स्वतः स्वयंपूर्ण झालं पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं आपला व्यवसाय काय महत्वाचा. आज तुमच्याकडे बघतानाचा दृष्टिकोन असा आहे. आता लकी भाऊंनी सचिन भाऊंनी सांगितलं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो राज्यकर्त्यांचा यांच्या वसाहतीमध्ये काही सुविधा दिल्या नाही म्हणजे रोड असतील लाईट असेल पाणी असेल शैक्षणिक गोष्टी असतील या दिल्या नाही तरी चालतं. फक्त मतदानाच्या आधी 2-3 दिवस तुमच्या वस्तीला भेट द्यायची आणि प्रलोभने द्यायची. कुठले प्रलोभने दिली सांगत नाही. प्रलोभने द्यायची म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असा आहे का तुम्ही जर स्वतःच व्यक्तिमत्व निर्माण केलं तर ते अशा पद्धतीचे तुमच्या समाजाकडे लोक बघणार नाही. त्याच्यासाठी प्रकल्प स्वयंपूर्ण झालं पाहिजे. माझी प्रकल्पची सर्व बांधवांना विनंती आहे राजकारण राजकारणाच्या जागी पण तुम्ही स्वतःच व्यक्तिमत्व घालवा. आज मधून 3-4 महिला इथे आलेल्या आहेत म्हणजे तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या भाकरी विक्री करायला बायका घरी ठेवलेल्या आहेत. पण ही गोष्ट लक्षात घ्या स्त्रीला पण सन्मानाने महिलेला सन्मानाने वागलं पाहिजे. तुम्ही एखाद्याला 4 बायको माहेरी गेली तर एखाद्याला 4 अंजावायला बोलवत नाही. म्हणून बायकोला समजू नका कमी तिच्याच भरोशावर घ्या त्या तुम्ही संसाराची हमी. तुमच्या समाजात म्हणजे महिलांना पण सन्मान द्या. प्रथम तर मला हे पण खूप वाईट वाटत लहान मुलांचे पोलिओ बुस्टर डोस असतात. या समाजातील लोक डॉक्टरकडे जातच नाही आणि ते लहान मुलांचे पोलिओ ट्रिपलचे डोस घेत नाही. तुम्ही जनजागृती करा संघटन निर्माण करा तरुणांनी स्वतः संघटन निर्माण करा महिलांनाही प्राधान्य द्या प्रत्येक गोष्टीमध्ये. विषय म्हणा तर तुम्ही आपल्या मेंदूचा सत्संग विवेक बुद्धीने वापर करून कोण आपल्यासाठी काय करेल आणि कुणासाठी आपण काय केलं पाहिजे एक महिला म्हणून एक गृहिणी म्हणून एक शेतकरी म्हणून मला समाजातील तळागाळांची सगळ्या समस्या माहित आहे काय. तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा याची मला शाश्वती. असं काही एकाच्याच नावावर सत्तेचा आणि पदाचा शिक्का मारलेला नसतो. बदल हा आवश्यक असतो. बदल हा काळाचा नियम आहे. आता परत तुम्ही बघा साध्या गोष्टी गॅस आले म्हणजे गॅस आले स्वयंपाकासाठी वापरण्याचे किंवा मिक्सर आले परंतु हॉटेलवर आता द्यायला लागले चुलीवरच्या भाकरी मिळतील पाट्यावरचा मसाला मिळेल म्हणजे लोक कुठेकडे चालले. म्हणजे ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर तुम्ही जागरूकपणे हा विचार करा आणि कुणीही तुम्हाला प्रलोभन दिले. तरुण पिढीना विशेषतः सांगणं आहे लहान मुलं
ज्यांना लहान म्हणजे तरुण, ज्यांना सेल्फी काढायचा, स्टेटस काढायचा, व्हॉट्सअप पाहण्याचा खूप आवड असते, त्यांना मी प्रबोधन करते, सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, वस्तुस्थिती काय आहे याचाही प्रयत्न करा, तुम्ही समाजाला दाखवून द्या हम झुकेंगे नाही झुका येंगे. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65 85.